मुलांच्या शाळा सुरू झाल्या की आपल्याला प्रश्न पडतो रोज रोज मुलांना वेगळं डब्यामध्ये काय द्यायचं जे की खाण्यासाठी पौष्टिक पण असेल मुलं ते आवडीनं खातीलसुद्धा तर त्यासाठी आज एक झटपट कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिक असा होणारा नाश्ताचा प्रकार मी घेऊन आलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढाईमध्ये मी अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारण एक तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या एकदम बारीकसर अशा खिसून घेतलेल्या लसूण तेलामध्ये छान असा परतला गेला की याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक कप भरून पाणी या पाण्यामध्ये मी टाकत आहे थोडंसं चिली फ्लेक्स या चिली ऐवजी तुम्ही तेलामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता मी गॅसचा फ्लेम लो केलेला आहे आणि इथं आपण अर्धा कप मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं पोह्यांचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडे थोडं करून हे जे पीठ आहे आप ते आपण या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला हलवून घ्यायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत तर इथे तुम्ही बघू शकता जे पोह्यांचं पीठ आहे ते पटकन शिजलं जातं जे पाणी आहे ते पटकन शोषून घेतं इथं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता हे मी एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे थोडंसं थंड होण्यासाठी हे अशा पद्धतीनं पसरवून ठेवते शिजलेलं पीठ थंड झालं की याच्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा उकडून त्याची साल काढून खिसून घेतलेला बटाटा टाकून घेत आहोत मस्त हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घेऊयात अर्धा कप गव्हाचं पीठ पण हे अर्धा कप पीठ एकदम न टाकता मी थोडं थोडं करून टाकणार आहे त्याचबरोबर दोन चमचे दही दह्यामुळे आपल्या पराठ्यांना खूप छान अशी चव येते आता हे आपण सगळं व्यवस्थित असं मळून घेऊयात किंवा एकजीव करून घेऊयात शिल्लक राहिलेलं जे गव्हाचं पीठ होतं ते देखील मी या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला तुमचं हे मिश्रण थोडंसं जास्त पातळसर असं वाटलं तर तुम्ही आणखीन थोडंसं जास्त म्हणजे एक ते दोन चमचे याच्यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता आणि आता फायनली तुम्ही बघू शकता पराठ्यांसाठीचं जे आपलं पीठ होतं ते छान अशा पद्धतीनं तयार झालेले अगदी थोडंसं म्हणजे साधारण अर्धा चमचा मी याला तेल लावून घेते आणि परत एकदा व्यवस्थित असं मऊ करून घेते आता आपण लगेचच याचे पराठे करायला घेणार आहोत आता तुम्हाला हा पराठा किती मोठा किंवा किती लहान करायचा आहे त्या हिशोबानं याचा उंडा घ्यायचा आहे पोळपाटावरती हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठीचा वापर करत आहे याच्यामध्ये आपण पोहे आणि बटाटा वापरलेला आहे त्याच्यामुळे इथं तुम्ही बघू शकता याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा अशा, अशा पद्धतीनं चिरलेल्या जाणवतात तर या दिसू नयेत आणि आपला पराठा छान अशा पद्धतीचा दिसावा याच्यासाठी इथे मी एक डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्या आकारानं हा पराठा अशा पद्धतीनं कट करून घेत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही हे असंच ठेवलं तरीही चालेल किंवा मी जशा पद्धतीनं याला आकार देऊन घेतलेला आहे तशा पद्धतीनं दिला तर ते छानच दिसेल आता तयार झालेला हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी इथे पॅनवरती मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूनं आपण हा व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत इथं तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता हा पराठा खूपच झटपट असा तयार होतो आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना जर एकदा टिफिनमध्ये हा पराठा दिला तर तुमची मुलं हट्ट करतील की मला रोज हाच पराठा हवा आहे मुलांप्रमाणेच घरातल्या मोठ्यांनासुद्धा हा नाश्ता खूपच आवडेल त्याच्यामुळे तुम्ही सकाळी चहाच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेससुद्धा हा नाश्ता करून तुम्ही त्यांना देऊ शकता हा पराठा तयार केल्यापासून संपेपर्यंत अगदी आहे तसा मऊ लुसलुशीत अशा पद्धतीचा लागतो चविष्ट लागतो घरी एकदा तरी नक्की ट्राय करा हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर देऊ शकता किंवा एखादी छान अशी कोशिंबीर तयार करू शकता त्याच्याबरोबर देऊ शकता किंवा सरळ साधं सोपं तुम्ही दह्याबरोबर जरी हा पराठा सर्व केला तरी याची चव जी आहे ती अप्रतिम अशाच पद्धतीची लागते तर ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा केल्यानंतर ती कशी झाली होती तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय